हाय, खूप दिवसांनी हाय। आज मी निघाले आहे चेरी ब्लॉसम बघायला। सकाळचे मला वाटतं 8:30 वगैरे वाजले आहेत आणि 10-11 डिग्री टेम्परेचर आहे। खरं म्हणजे मी एकटी आहे, एकटी यायचा काही प्लॅन नव्हता। आम्ही तिघंही येणार होतो पण काही ना काही कारणाने दोघं गळाले आणि मी एकटीच उरले। पण मी ठरवलं होतं की मी जाईनच, मला जमत नाही असं ठरवलेल्या गोष्टी करायला। आज जमलं आहे असं वाटतं आहे। काल येऊन गेले मी ग्रीनिच पार्कामध्ये, आताही तिथेच चालले आहे। मला वाटतं कॅमेरा फ्लिप करायची वेळ झाली आहे, माझा चेहरा किती वेळ दाखवायचा। हां, तर एप्रिलच्या मध्य आलेला आहे आणि इथला फेमस चेरी ब्लॉसम आता फुललेला आहे पूर्ण। काल मी आणि शमिका आलो होतो संध्याकाळी दुपारी, पण इतकी गर्दी होती खचाखच की काही मजाच नाही आली बघायला। तेव्हाच मी ठरवलं होतं की आता उद्या सकाळी लवकर उठून जायचं, फक्त चेरी ब्लॉसम बघायचा आणि घरी परत यायचं। तर तशी मी आले सकाळी उठून आणि खरंच गर्दी नाही आहे। आता बघूयात की तिथे प्रत्यक्ष फुलांपाशी गर्दी आहे का, कारण लोक खूप येतात बघायला, शूटिंग वगैरे करतात, थीम शूटिंग असतं, बऱ्यापैकी गर्दी असते। आत्ता तर फक्त सायकलवीर दिसत आहेत एन्थुझियास्टिक आणि व्यायाम करणारे थोडेसे लोक। मी बऱ्याच अंतर पायपीट करून आले त्याच्यामुळे मला थोडासा दम लागलाय आणि आता इथे दाखवण्यासारखं विशेष काहीच नाही आहे, कारण अजून पूर्ण उन्हाळा आलेला नसल्यामुळे झाडांना पानं नाही आहेत फारशी। तर आता डायरेक्ट आपण चेरी ब्लॉसम बघू आणि जमलं तर त्याच्यानंतर ट्युलिप्स। मी पोचले आहे, दुरून पाहिलं ना की असं वाटतं की एवढं काय खास आहे याच्यामध्ये, 10-15 झाडं तर आहेत लाईनीमध्ये, त्यात काय एवढं कौतुक। पण जेव्हा त्या झाडांच्या खालना आपण जातो तेव्हा कळतं त्यात काय कौतुक येते। आणि हे सगळं कॅमेऱ्यात नाहीच येऊ शकत, प्रत्यक्ष येऊन पाहण्याची गोष्ट आहे ही। खरं तर इथे बोलायची काहीच गरज नाही आहे पण तरी बोलते, कारण मला राहणारच नाही बोलल्याशिवाय। जनरली ना एप्रिलचा मध्य आटोपला की मेच्या सुरुवातीपर्यंत एक 10-15 दिवसच फक्त यांचा बहर असतो, पण आजकाल असंही निरीक्षण नोंदवलं जात आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे याचा फुलं येण्याचा काळ अलीकडे सरकतो आहे। पण जेवढे दिवस असतात तेवढे दिवस मज्जा येते। लोक आहेतच, माझी अपेक्षा होती की कोणीच नसेल। या झाडांची संख्या या देशामध्ये वाढते दिवसेंदिवस, कारण जपान आणि इंग्लंडमध्ये कुठला तरी संस्कृती विषयक एक करार झालेला आहे ज्याच्या अंतर्गत दरवर्षी भेट दिली जातात ही झाडं, आणि खूपच पॉप्युलर आहेत ही। जनरली आपल्याला वाटतं की हा गुलाबीच असतो फक्त, पण खरं म्हणजे गुलाबी कमी असतात, पांढरा बहर जास्त बघायला मिळतो। आता ही मुद्दाम ह्यांनी गुलाबी लावली असतील म्हणून एवढी दिसत आहेत एका ठिकाणी, नाही तर गुलाबी कमी दिसतात। आणि या झाडांना फळं नाही धरत, जे खास त्यांनी ऑर्नामेंटल म्हणूनच ही डेव्हलप केलेली जात आहे, फळं धरत नाहीत। आणि धरली तरी अशी बारीकशी आणि अशी कडू असतात, खाण्यासाठी नाही वापरत, पण ही फुलं खाण्यासाठी वापरतात, पिकलमध्ये टाकायला, चहामध्ये टाकायला, असे साकुरा फ्लेवरचे चॉकलेट्स वगैरे पण मिळतात असं मी इंटरनेटवर वाचलं, मी नाही बघितलं आहे। आणि या झाडांचा हे पण कमी आहे, लाईफ स्पॅन पण कमी आहे, जास्तीत जास्त 30 वर्षच ही झाडं राहतात। पण सुंदर आहेत ना, मला नाही माहिती आता कॅमेऱ्यात कितपत दिसतंय काय दिसतंय उन्हामध्ये, पण या झाडाखाली उभं राहिल्यावर जे वाटतंय ते कदाचित तुम्हाला नाही वाटणार, जे मला वाटतंय ज्याच्यासाठी मी आले खास। लोक फोटोशूट करायला कॉस्ट्युम्स वगैरे घेऊन आलेत। मला ही झाडं पाहिली की ते गाणं आठवतं, दो बदन प्यार की आग में जल गए,
एक चमेली के मंडवे तले, खूप सुंदर गाणं आहे. झालं संपलं सुद्धा, इथे शेवटी एक झाड आहे की तिथे संपलं. त्यांनी अजून लावली आहेत छोटी छोटी झाडं, काही वर्षांनी अजून छान होईल. आता मी उलटी आले त्याच रस्त्याने परत जाते आणि मग कॅमेरा बंद करून मी अजून एकदा चक्कर मारणार. जिथे खूप गच्च दाट फुलं आहेत तिथे खूप छान वाटतं. दुरून बघितलं की अशी एक गुलाबी रंगाची रेष दिसते. इतका शॉर्ट लिव्ड आहे हा बहर की म्हणजे जेमतेम 8 दिवस 10 दिवस तेवढ्या ह्याच्यात तुम्ही येऊन पाहिलं तर तो तुम्हाला मिळेल, नाही तर तो गेला समजा. त्याच्यातनं सीज द डे असा संदेश मिळतो म्हणे असं मी इंटरनेटवर वाचलं, पटलं मला. नश्वरतेचा उत्सव आहे, माहिती आहे सगळं नश्वर आहे, संपून जाणार आहे, त्याच्यामुळे जोपर्यंत ते आहे तोपर्यंत एन्जॉय करा. हे प्रत्यक्षच येऊन बघायला पाहिजे. आज मी चक्क बॅगेमध्ये कॉफीचा थर्मास, मग वाचायला एक पुस्तक, असा सगळा तामझाम करून निघाले. हे मी कधी करत नाही, पहिल्यांदाच करते मी. थोडंवाला ऑड वाटतंय, असं एकटं एकटं फिरायची सवय नाही आहे, पण म्हटलं करून बघूया आज निघालोच आहे तर. कारण मला माहिती होतं मी जर आज निघाले नाही बाहेर तर मला हे बघायला नाही मिळणार आहे. पण मी शंतनूला खूप मिस करते, शमिकाला नाही करत आहे, शंतनूला मिस करते मी. बाबू आय मिस यू. माझं शूटिंग करून झालं आहे खरं म्हणजे, पण मी मुद्दाम परत शूटिंग करते आहे कारण मला एक गंमत दाखवायची आहे. इथे एक नवरी मुलगी आहे, इतकी छान आहे ती आणि माझ्या डोळ्यासमोर ती बघता बघता तयार झाली आहे. तिने बॅगमधनं ड्रेस काढला, मला आधी वाटलं मच्छरदाणीच निघते आहे बाहेर, कुठल्या तरी सेटअपसाठी मच्छरदाणी आणली आहे. मग लक्षात आलं की नाही नाही हा हिचा ड्रेस आहे आणि ती इतकी गोड दिसते आहे. मुद्दाम मी चेहरा नाही दाखवत कारण असं बरोबर नाही, पण असं करायला लोक इथे येतात. किती सुंदर ना, मला असं वाटतंय त्यांना विचारावं मी फोटो काढू का तुझा म्हणून, पण माझ्यात हिंमत नाही आहे. असं आपल्याकडे असता ना भारतामध्ये आपण या झाडाखाली फक्त डोळा जेवण केली असती. एनिवेज, नवरी मुलीचा ड्रेस पाहायचा होता म्हणून शूटिंग केलं, आता ट्युलिपपाशी भेटू डायरेक्ट. काय बोलू मी, जिथे बघू तिकडे अशी झाडं दिसत आहेत. ग्रीनिश पार्कचा कोपरान कोपरा सुंदर झाला आहे आणि प्रत्येक वेळेस झाड दिसल्यावर बोलायला माझ्याकडे काही नाही आहे, पण तरीसुद्धा मला शूटिंग केल्याशिवाय राहवत नाही आहे. इतक्या प्रकारची फुलं दिसत आहेत, इतकी वेगवेगळी झाडं दिसत आहेत, असं वाटतं कॅमेरा बंदच करू नये, घरीच जाऊ नये. किती सुंदर आहे, या झाडाखाली असं बसून छान काहीतरी पुस्तक वाचायचं असं माझं नेहमी स्वप्न होतं. मी ते करणार आहे पूर्ण, पण या झाडाखाली नाही, दुसऱ्या झाडाखाली. आज मला घरीच जावं असं वाटत नाही आहे. थांबू का इथे दिवसभर? दिसत आहेत ना दूरवर झाडं, हीच झाडं आत्ता बघितली. आणि आता तिथून मी आले आहे थोड्याशा दुसऱ्या भागामध्ये ट्युलिप्स बघायला. हा गोल मला खूप आवडला कारण याचं कलर कॉम्बिनेशन खूपच छान आहे, जांभळं आणि पांढरं. आणि विशेष करून जी पांढरी ट्युलिप्स आहे त्याला छान जांभळी किनार आहे, मला खूप आवडलं हे. इथे असे वेगवेगळे गोल त्यांनी तयार केले आहेत वेगवेगळ्या कॉम्बिनेशनमध्ये. एक दोन गोल मी उदाहरणादाखल फक्त शूट करते, सगळे नाही करत. हा अजून एक गोल आहे ज्याच्यामध्ये पांढरे ट्युलिप्स, जांभळे ट्युलिप्स
खाली छोटी छोटी निळी फुलं असे खूप साऱ्या गोष्टी मिक्स अँड मॅच आहेत. सगळ्यांनी कंपोज केला आहे छान गोल. ऊन पडत आहे त्याच्यावर आणि ती फुलं इतके छान चमकत आहेत उन्हात. आता माझ्या लक्षात येते की ती पूर्ण पांढरी नाही आहेत, ती थोडीशी गुलाबी सर आहेत. आणि असे ट्युलिप्सचे बल्ब्स सगळीकडे उमलले आहेत, खूप मस्त दिसत आहे. सकाळची वेळ असल्यामुळे कोणी नाही आहे. लॉनवर पाणी टाकलेलं आहे, नुकतंच लॉन ओलं झालं आहे, लॉनमध्ये बसता नाही येते मला. आणि इथे दोन बदकं आली आहेत खायला, दिसत आहेत का कॅमेऱ्यामध्ये? मी थोडं जवळ जायचा प्रयत्न करते. वाटेत हा अजून एक ट्युलिप. म्हटलं की ब्राईट रंग, भडक रंग डोळ्यासमोर येतात, पण पांढरी पण खूप सुंदर दिसतात. हे दोघं धीट असतात कारण त्यांना माहिती असतं खायला मिळेल म्हणून, त्याच्यामुळे ते घाबरत नाहीत, चोचबीचे मारून पाहतात. जाऊ दे, आपण त्यांना ब्रेकफास्ट करू देऊ आणि आपण पुढचे ट्युलिप्स बघूयात. हा मला सगळ्यात जास्त आवडलेला गोल आहे त्याच्या कलर कंपोजिशनमुळे. इतके ब्राईट आहेत ही फुलं आणि त्याला बरोबर पांढऱ्या आणि जांभळ्यांनी त्यांनी मस्त मॅच केलेलं आहे. आपल्याला ना भडक रंगाची फुलं पाहिजे सवय असते, त्याच्यामुळे खूप फिक्क्या फिक्क्या पेस्टल शेड्स बघून ना थोड्या वेळाने आपल्याला कंटाळा येतो. जोपर्यंत आपल्याला अशी भडक भडक फुलं दिसत नाहीत ना तोपर्यंत समाधान नाही होत. निदान मला तरी असं होतं, सगळे ठीक आहे पण अजून काहीतरी पाहिजे याच्यामध्ये, थोडासा स्पाईस पाहिजे. आणि तो स्पाईस या ट्युलिपच्या फुलांनी टाकलेला आहे भरपूर. मला आता आणि असं वाटायला लागलं की फोटो काढायला ऊन पाहिजे पण शूटिंग करायला थोडीशी सावली पाहिजे, तरच ते बरोबर येतील रंग. मला जे रंग दिसत आहेत ते मला कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही आहेत, पण आता काही नाही करू शकत. या ट्युलिपची एक गंमत आहे म्हणजे ती पर्सनल आहे. शमिका झाली तेव्हा शमिकाचं नाव मला ट्युलिप ठेवायचं होतं आणि शंतनूलाही ते नाव खूप आवडलं होतं. आम्ही जवळजवळ फायनल केलं आणि जेव्हा घरामध्ये डिक्लेअर केलं की ट्युलिप नाव ठेवतो आहोत, तेव्हा शंतनूच्या आजीने जोरदार विरोध दर्शवला की नाही, हे नाव चालणार नाही, मराठीच नाव ठेवायचं. आम्ही आजीशी खूप वाद घातला पण आजी काही केलं ऐकायला तयार नाही. आणि मग एका पॉईंटला असं झालं की आजीला कळलं की हे काही आता आपलं ऐकत नाही आहेत. आणि ती आजी आहे ना, तिने एसपीकचा एकटा बाहेर काढला. ती म्हणे की ठीक आहे, तुम्हाला जे नाव ठेवायचं आहे ते ठेवा, पण मी मनामध्ये एक नाव ठरवून ठेवलं आहे, मी त्याच नावाने हाक मारीन तिला. आणि आम्हाला दोन नावं व्हायला नको होती, एकच हवं होतं, त्याच्यामुळे मग आम्ही माघार घेतली आणि ट्युलिपच्या ऐवजी शमिका नाव ठेवलं. तेवढं तर करूच शकतो ना आजीसाठी. या पार्कात मी फक्त फुलंच बघायला नाही आहेत, मी झाडं बघायला पण येते. आणि इथली झाडं मला खूप आवडतात, वेगवेगळे आकार असतात या झाडांचे. आपल्याकडे कशी तशी ठराविक गोल घेरदार झाडं असतात, पण इथे अशी वेगवेगळ्या आकाराची झाडं असतात जी बघायला मला खूप आवडतं. त्यात मी काही काही आकार इमॅजिन करते. आणि हा आता खरंच शेवटचा गोल, कारण असे खूप आहेत आणि प्रत्येक वेळेस वेगळा रंग दिसला की मला असं वाटतं हां हे पण दाखवू, आता हे पण दाखवू. आता मी आवर्त घेते आणि आता मी एंड करते हा ब्लॉग या ट्युलिपपाशी सुंदर शेडिंगवाल्या. बाय बाय.